या वेळेला बाईचा इशारा येतोय, पहिली धाव येते, धावसंख्या आपण बघितली तर एक चेंडूचा खेळ होतोय आणि एक धाव धावफलकावर बघायला मिळते. पिंट्या गोलंदाज आहे गोलंदाजी ट्रॅकवर आणि इंटरव्ह्यू मध्ये म्हटलं आहे की सांघिक कामगिरी चांगली झाली तर मात्र नक्कीच आम्ही विजयाला गवसणी घालू. स्वरांगी वॉरियर्सचे सर्वे सर्वा देवानंद वसे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतात. अव्वळेला आपण बघतो थोडीशी उंची दिलेला चेंडू होता, चेंडू निर्धाव निघून जातोय, चांगला कमबॅक होतोय. पहिल्या चेंडूवर गौरव खिणीने एक धाव घेतली. सुशांत यतीन वसे आपल्याला बघायला मिळतात, चेंडूला फेकतील तोपर्यंत. आपण बघितलं तर दोन चेंडूंचा खेळ होतोय आणि एक धाव धावफलकावर बघायला मिळते. क्वालिफाय सामना आहे, थोडंसं टेन्शन कमी असेल दोन्ही संघांना, कारण विजेता संघ अंतिम फेरीमध्ये दाखल होईल तर हरलेल्या संघाला परत एक संधी आहे. ते आपण बघतोय हलक्या हाताने देवानंद वझे यांच्या बॅटमधून एक धाव येताना तीन चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय आणि धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या दोन धावा. सुरेखणी अप्रतिम गोलंदाजी होताना पिंट्याकडून आपण बघतोय. जयप्रकाश पाटील जग्गू दादा कुठे असतील तर या आपण व्यासपीठावर यायचं आहे. इथे मात्र सुरेख फटका बघायला मिळतोय, वन बाउन्स चेंडू डीप मिडविकेट सीमारेषा पार जातोय चार धावांकरिता. संतोष मडवी विरुद्ध खेळलेला हा एक अफलातून फटका आपल्याला बघायला मिळतोय, चार धावांकरिता चौकार. या ऐकूया आपण एक सुमधुर गीत. मंगेश मंगळवारी भक्तधारी देव देव तुझा का केला. पुन्हा एकदा संतोष मडवी गोलंदाज, गोलंदाजी मार्क वर आपल्याला बघायला मिळेल. हलक्या हाताने पुन्हा एकदा गौरव किणीने मात्र चेंडूला सन्मान दिला जातोय. भाल्या मामाचं चांगलं क्षेत्ररक्षण. अचित आणि सुजितने हा सामना बघायला हवा आहे, कारण किती फिटनेस आणि कसं 100% योगदान देतात बाल्यामामा. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 7 धावा. पुन्हा एकदा मात्र देवानंद वझे स्ट्राईक एंडवर, मोठा फटका संतोष मडवीच्या विरोधात, परंतु झेलबाद होताना नरेश किणी चेंडूच्या खाली आणि इथे पहिली सफलता मिळते. देवान वजय यांचं सुद्धा कौतुक करावं लागेल, कारण एका चांगल्या गोलंदाजाविरुद्ध मोठा प्रहार केला होता. 7 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर एक गड्याच्या मोबदल्यात संतोष मडवीचं हे पॉवरफुल षटक आपल्याला बघायला मिळालं. या ऐकूया आपण डीजेला.
राहुल पाटील चिंटू टेंबोड्यावरून इथे उपस्थित आहेत, तर मी विनंती करेन की राहुल पाटील आपण या व्यासपीठावर यायचं आहे. आपणास नम्र विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे. राहुल प्रकाश पाटील चिंटू ज्यांच्याकडून या स्पर्धेकरिता आपण बघतोय मालिकावीर ही, माफ करा, चौथ्या क्रमांकाचा चषक आलेला आहे. तर राहुल पाटील चिंटू यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर या. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना नितेश आपल्याला मॅन फ्रॉम सरपाड्याचा हा गोलंदाज आपण बघतोय गोलंदाजी ट्रॅकवर. सुरेख चेंडू मात्र अप्रतिम हाताळला जातोय. तुम्ही या लेंथवर चेंडू हाताळतील तर गौरव किणी सारखे एका स्टार फलंदाजाला सुद्धा तुम्ही बॅकफुटवर पाठवू शकतात. दोन्ही संघाचा 12वा खेळाडू येणं गरजेचं आहे. सामना थांबवायचा आहे सर, आम्हाला अध्यक्ष आणि खजिनदार यांची अशी सूचना आहे की दोन्ही संघाचा 12वा खेळाडू इथे पाठवा आणि नावं माहिती असतील त्यांनीच या. आणि इथे स्कोरिंगमध्ये सुद्धा प्रॉब्लेम नको म्हणून तुम्ही या. तिसरे पंच जेव्हा डिसिजन देतात चला दोघांनी सुद्धा मार्गस्थ व्हा. चला दोघांचा सुद्धा आलेला आहे तर सर चालू करा सामना, तोपर्यंत येतील ते. नितेश आहे गोलंदाज सरपाड्याचा, हा एक अष्टपैलू खेळाडू आहे कारण फलंदाजी सुद्धा चांगली करतोय. इथे आपण बघतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. प्रत्येक चेंडू आपण बघतोय तर यॉर्कर लेंथ आणि गुड लेंथ याच्यामध्ये मधोमध चेंडू पडत आहेत. अप्रतिम लाईन लेंथ राखलेली आहे सध्याच्या स्थितीला आणि टप्पा पडल्यानंतर चेंडू पूर्णपणे खाली राहतो कारण आर्म ॲक्शन जर आपण त्याची बघितली तर थोडासा हात आहे ना तो लसित मलिंगासारखा फिरतोय म्हणून चेंडू कदाचित त्या टप्पा पडल्यानंतर खाली राहतात. दिशाहीन गोलंदाजी. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या 4 ने पुढे सरसावते. या लेंथवर गौरव किणी सोडणार नाहीत. धावसंख्या 17 धावा, 17 रन्स ऑन द बोर्ड. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर 2 सिंगल, त्यानंतर 4 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना आपल्याला गोलंदाजी मार्कवर बघायला मिळेल. मिस्टर नितेश पाटील आपल्याला बघायला मिळतोय. अंकुश गोल नवीन बॅटर आहे, नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला बघायला मिळतोय. तर नितेश हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. नितेश यावेळेला सुरेख फटका, तेवढाच तंत्रशुद्ध फटका सुद्धा बघायला मिळतोय. एका चांगल्या फटक्याची निवड केली जाते. क्रिकेटचं सौंदर्य काय आहे हे या फटक्याने दाखवून दिलंय. गौरव किणीचा हा एक क्लास फटका बघायला मिळतोय. चेंडू 4 धावांकरिता जातोय आणि चौकारानंतर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 21. बॅक टू बॅक 2 चौकार या षटकाचा विचार केला तर तब्बल 14 धावा 5 चेंडू मध्ये आलेल्या आहेत. गौरव किणी या स्पर्धेमध्ये आतापर्यंत हे दोन्ही संघ पॉइंट टेबल मध्ये दोन्ही गटातून टॉपला होते परंतु स्वरांगी वॉरियर्सला पराभव काय आहे हे माहीत नाही या 40+ मध्ये. तर ANB वॉरियर्स आपण बघतोय एक पराभव झाला होता त्यांचा. इथे बघा सुरेख फटका बघायला मिळतोय, लगातार तिसरा चौकार. धावसंख्या आपण बघितली तर 25. 2 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय, 1-25. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. राहुल प्रकाश पाटील टेंबोडे चिंटू यांच्याकडून चौथ्या क्रमांकाचे ट्रॉफी आलेले आहेत आणि ते इथे उपस्थित झालेले आहेत. तर मी विनंती करेन आपण मुख्य मंचावर यायचं आहे. राहुलजी पाटील साहेब चिंटू
एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे आणि एक समाज कार्यामध्येची आवड असणार व्यक्तिमत्व, आत्ताच त्यांच्या माध्यमातून आपण बघितलं CCTV कॅमेरेज पालघरमध्ये लावण्यात आले होते आणि विनामूल्य लावले गेले ते राहुल पाटील यांच्याकडून. एक चांगलं व्यक्तिमत्व आहे, दिलखुलास व्यक्तिमत्व आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून खरोखर ज्याला म्हटलं जातंय असं आमचे जवळचे मित्र आहेत राहुल पाटील. संतोष या वेळेला आपण बघतो या शरीरापासून थोडासा दूर खेळण्याचा प्रयत्न. तर आगरवाडीच्या पेवेलेनमध्ये पाण्याची व्यवस्था करायची आहे, ग्राउंड स्टाफ कोणी असेल तर आगरवाडीच्या पेवेलेनमध्ये पाण्याचा जार पाठवायचा आहे आणि ही विनामूल्य पाण्याची व्यवस्था केलेली आहे साजन मधुकर पाटील उमरोळी यांच्याकडून. इथे बघा टप्पा पडल्यानंतर चेंडू पूर्णपणे मात्र मध्ये येताना आपल्याला बघायला मिळतोय. इथे अंकुश पाटील माकण्याचा हा खेळाडू होता मात्र इथे धावपात होतोय. चांगली गोलंदाजी होताना संतोष पाटीलकडून आपण बघतोय. या संतोष मडवी माफ करा. तर इथे आपण बघतोय दोन चेंडू आतापर्यंत पिंट्याने निर्धाव फेकले गेलेत. काय कम्मालीचं षटक, कारण याआधीच षटक हाताळलं पिंट्याने फक्त 7 धावा दिल्या होत्या. इथे आता दोन चेंडू निर्धाव फेकले गेलेत. नवीन फलंदाज येतोय समीर गरत, पारगावचा हा एक अष्टपैलू स्टार खेळाडू आहे, याचे विकेट किपर बॅटर आहे परंतु थोडीशी पायाला दुखापत आहे त्यामुळे स्वरंगी वॉरियर्ससाठी हा एक मोठा झटका होता, कारण पहिल्या दिवसामध्ये फलंदाजी फारशी केली नाही आणि जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा तेव्हा पायांची मुवमेंट होत नव्हती. तर राहुलजी पाटील साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे, उम्र तेंबड्यावरून इथे उपस्थित झालेले आहेत आणि आमच्या 40+ क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत, त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि खरोखरच कमी तिथे आम्ही ही म्हण राहुल पाटील यांना मात्र शोभते, कारण केव्हाही आणि कधीही जा काहीही मदत हवी असली तर ते नाही म्हणत नाही असं हे एक दिलखुलास व्यक्तिमत्व आलेलं आहे. आमच्या या व्यासपीठाची शोभा वाढलेली आहे. राहुल पाटील यांचं स्वागत सन्मान करण्यासाठी मी विशाल पाटील सरांना विनंती करेन, या स्पर्धेचे खजिनदार आहेत. आणि पुढील तुमच्या भावी आयुष्यासाठी आणि आरोग्यदायी आयुष्यासाठी आमच्याकडून तुम्हाला खूप सारे शुभेच्छा असतील, अशीच सेवा तुमच्या हातून समाजसेवा घडत राहो हीच गणपती बाप्पाचरणी प्रार्थना असेल. अव्वळेला आपण बघतोय व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 27-27 दोन गडेच्या मोबदल्यात आपण बघतोय. तेंबोडे प्रीमियर लीग मध्ये सिंहाचा वाटा असतो त्यांचा आणि नेहमीच आपण बघतोय ती तेंबोडे प्रीमियर लीग सुद्धा काही जबरदस्त स्पर्धा आपण बघतोय या महिन्या मागच्या महिन्यामध्ये झाली. पुन्हा एकदा संतोष मडवी राईट आम ओवर द विकेट. बघा काय चेंडूने मात्र काटा बदलला. तर 27 धावा धावफलकावर आपण बघतोय दोन गड्याच्या मोबदल्यात. तर राहुल पाटील यांनी चौथ्या क्रमांकाचं हे जे चषक आहे ते त्यांच्याकडून आलेलं आहे आणि ते इथून मार्गस्थ होत आहेत. आपण आलात आम्हाला आनंद आहे आणि आम्ही आपले मनापासून आभारी आहोत, धन्यवाद. गोलंदाज पुन्हा एकदा संतोष मडवी. या वेळेला आपण बघतोय सुरेख फटका बघायला मिळतोय, 1 बाउन्स चेंडू ओव्हर द रोप 4 धावांकरिता चौकार येतोय आणि या चौकारानंतर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते ते म्हणजे 31 धावा. गौरव किणी ठरतोय या स्पर्धेचा चौथा फलंदाज ज्याच्या नावावर 100 धावा
पार झालेले आहेत. 102 धावा गौरव किणीच्या या स्पर्धेमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा संतोष मडवी. सध्याच्या स्थितीला ऑरेंज कॅप आहे ते म्हणजेच संजय गरत, त्यानंतर संतोष मडवी, त्यानंतर विशाल पाटील आणि या वेळेला आता गौरव किणी. हे चार फलंदाज आहे ज्यांनी 100 पार केलेत. त्यातला एक फलंदाज आहे ज्याने 150 धावा केलेल्या आहेत. 171 150 पार. संजय गरत, 141 संतोष मडवी, विशाल पाटील 128, गौरव किणे 103, मंगेश पाटील 82, प्रवीण पाटील 81, राजेश गरत 81, राकेश पाटील 66 आणि प्रवीण गरत 64 आणि निलेश गरत 60. असे हे टॉप 10 फलंदाज आपल्याला या स्पर्धेमध्ये बघायला मिळतात. तर गोलंदाजामध्ये टॉप 10 गोलंदाज आहेत. योगेश पाटील, जय बजरंग बिरवाडी 9 विकेट, विशाल पाटील SS रियल टायगर सरपाडा 9, संजय रिहान सुपर किंग बहाडोली 7 विकेट, विशाल स्वरंगी वॉरियर्स दुकटन 6, राजेश गरत रिहान सुपर किंग बहाडोली 6, संतोष SM फायटर आगरवाडी 6, संजय गरत SM फायटर आगरवाडी 5, निलेश पाटील ANB वॉरियर्स दिवेकरपाडा 5, राकेश पाटील जय बजरंग बिरवाडी 5 आणि मिलिंद पाटील तेंबोडे फायटर्स 4. असे हे टॉप 10 गोलंदाज आपल्याला बघायला मिळतात या स्पर्धेच्या माध्यमातून. टॉप 10 बॉलर आणि टॉप 10 बॅटर अशी ही लिस्ट आपण बघितली. अप्रतिम पाटील नेटवर्कच्या माध्यमातून मात्र प्रत्येक चेंडूवर आम्हाला नवीन नवीन रेकॉर्ड होत असतील त्याची माहिती आमचे जवळचे मित्र जतीन किणी आम्हाला दर्शवतात. त्यांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. तर एका बाजूने गोलंदाज येतोय षटक क्रमांक 14 हाताळण्यासाठी नरेश किणी. क्या बात है, जबरदस्त यॉर्कर लेनचा चेंडू होता. नरेश किणी कौतुक करावं लागेल नरेशच सुद्धा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतोय. निलेश वजेला थोडस मात्र बॅकवर्ड पॉइंट स्लिप पॉइंटला घेतलं गेलंय. इथे आपण बघतोय, बघा चेंडूने पूर्णपणे मात्र फसवलं अमितला. प्रेमात धोका मिळतोय हे तर ऐकलंय, परंतु इथे मैदानात सुद्धा धोका भेटलेला आहे आणि कपिल आमचे कॅमेरामॅन खुश आहेत या माझ्या वाक्यावर. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 4 पुढे सरसावते. 36 रन्स ऑन द बोर्ड स्वरंगी वॉरियर्स साठी मात्र हे शुभसंकेत असतील. धावा कशाही येऊ द्यात, स्कोर बोर्डवर मात्र धावसंख्या लागली पाहिजे. कारण गौरव किणीने म्हटलंय की आम्ही चान्स घेणार नाही, आम्ही डायरेक्ट फायनलमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करू. यावेळेला आपण बघतोय चेंडू निघून जातोय. संतोष मडवी पुढे सरसावतात, चेंडूला क्षेत्ररक्षण करतात, फेकतात तोपर्यंत. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड रनिंग. धावसंख्या 38, 38 धावा. कोण म्हणेल 41 क्रिकेट सुरू आहे. या रखरखत्या उन्हामध्ये जिथे एक धाव होती संतोष मडवी सारखा फलंद क्षेत्ररक्षक आणि डायरेक्ट फेकी होते आणि इथे 2 धावा घेतात. मोठा फटका, 6 धावा येतात. हा वन मॅन शो होतोय स्वरंगी वॉरियर्स साठी. तारणहार ठरतोय स्वरंगी वॉरियर्सचा आयकॉन खेळाडू कसा असावा याचं उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये गौरव किणी आपल्याला बघायला मिळतोय. चौथं षटक सुरू आहे आणि तब्बल 44 धावा धावफलकावर बघायला मिळतात. 44 रन्स ऑन द बोर्ड. यानंतर होणारा सामना असेल रिहान सुपर किंग बहाडोली आणि SM फायटर आगरवाडी. इथे मात्र नितेशचं चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी आणि इथे फलंदाज समीर गरत बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानात येईल तोपर्यंत घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक.
डीजे थँक्यू. चला जेवण तयार झालेलं आहे. जे खेळाडू ज्यांचे सामने नंतर असतील त्यांनी जेवण करून घ्या, जसं जमेल तसं जेवण करून घ्या. गौरव किणी स्ट्राईक एंड वर आहेत. अजून 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 16 चेंडू मध्ये 40 धावांची खेळी करतोय गौरव. कबड्डीला एक धाव येते गौरवच्या बॅट मधून. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? तर नाही, एकच धाव मिळेल. 17 चेंडू 41 धावांवर नाबाद आहे. 5 षटकांचा खेळ होतोय. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये येईल. तोपर्यंत पुन्हा एकदा देऊया उर्वी डीजेला संधी. थँक्यू डीजे थँक्यू. यतीन वझे उमरोळी जे हे स्टार गोलंदाज आहेत, डाव्या हाताचे गोलंदाज आहेत. एकट्या गौरवच्या 41 धावा आहेत 46 मध्ये आणि त्याच्यामध्ये एक्स्ट्रा आहेत 2. म्हणजे 46 मध्ये 3 धावा फलंदाजांनी दुसऱ्या फलंदाजांनी केलेल्या आहेत. पहिला चेंडू निर्धाव चेंडू गौरव किणी ज्याने 21 चेंडू मध्ये, माफ करा, 18 चेंडू मध्ये 41 धावा केल्यात, परंतु इथे डॉट बॉल खेळला जातोय. म्हणजे यतीनचं कौतुक करावं लागेल. इथे सुरेख फटका, 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडूला मात्र क्षेत्ररक्षण केलं जातंय नितेश करवी. आणि 2 धावा रोखू शकत नाही. 2 धावेनंतर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 48 धावा. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये 2 चेंडूमध्ये 2 धावा म्हणजे चांगली कामगिरी आहे. प्रफुल्लजी गावड साहेब यांचं इथे शुभागमन होतंय आणि मी विनंती करेन की सर आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. बघा यतीन वझेचं कौतुक का करतोय मी, तर एका सेट बॅटरला माघारी दाळलंय आणि ते सुद्धा शेवटच्या षटकामध्ये. असं वाटलं होतं शेवटच्या षटकामध्ये 15-20 धावा येतील, परंतु इथे 3 चेंडू 2 धावा आणि एका सेट फलंदाजाला बाद केलेला आहे अप्रतिम. बघा एक सूचना लक्षात ठेवा, ज्या पॅवेलियन मध्ये पाणी जाते ना ते पाणी फक्त पिण्यासाठी वापरा, कारण तुम्ही हातपाय आणि तोंड सुद्धा जर त्या पाण्याने धुवत असतील तर ही चुकीची गोष्ट आहे. तर याच्यानंतर मग पाणी पॅवेलियनमध्ये येणार नाही. पाणी प्यायचं असेल तर मग इथून तुम्हाला पाणी पिण्यासाठी सुद्धा घेऊन जावं लागेल. तर लक्षात ठेवा, पिण्याचं पाणी आहे ते पाणी पिण्यासाठीच वापरा. हातपाय धुवायला इथे भरपूर पाणी आहे. इथे येऊन तुम्ही आंघोळ केली तरी चालेल. आणि जेवण सर्वांसाठी आहे, तर कृपया कोणी जेवायचं बाकी असेल तर जेवण करून घ्या. या वेळेला आपण बघतोय चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स चौकार वाजव. थँक्यू डीजे थँक्यू. इथे मात्र झेल होईल का? तर भाल्या मामाच्या डोक्याच्या वरून चेंडू 6 धावण करिता. जो सेट फलंदाज होता त्याला बाद केलं, परंतु तदनंतर मात्र 2 चेंडू वर 2 मोठे प्रहार. सुधीर 1 चौकार आणि 1 षटकार. पूर्णपणे थांबवलं होतं, रोखलं होतं, बांधून ठेवलं होतं,
परंतु इथे मात्र सुधीर थांबणाऱ्यांमधला नाही, मारामारी जमते याला। थँक्यू पुन्हा एकदा मात्र यतीन कव्वळीला। आपण बघतोय पंचांकडे अपील आणि इथे फलंदाज बाद होतोय, स्टंपिंग केलंय, यष्टीचित केलं जातय। तर नवीन फलंदाज, पाच षटकांचा खेळ झालाय, 58 म्हणजे 59 धावांचं लक्ष आहे। तर ANB वॉरियर्स या संघाला 59 धावा करायच्या आहेत, त्या म्हणजेच 30 चेंडूमध्ये। तर नवीन दोन कर्णधारांना मी आमंत्रित करतोय टॉस बॉक्समध्ये, स्वरंगी माफ करा रियान सुपरकिंग बहाडोली आणि SM फायटर आगरवाडी। चला दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी या। बहाडोली वर्सेस आगरवाडी, एक सफाळे गटातील संघ तर एक पारगाव, या दोन संघांदरम्यान अस्तित्वाची लढाई, हा सुद्धा नॉकआउट सामना असेल। आणि या चार मध्ये तीन संघ या आहेत पारगाव गटातील। तर चला दोन बॅटर पाठवा आणि स्वरंगी वॉरियर्स आपण क्षेत्रक्षण सजून घ्या। विजयासाठी आपण बघितलं तर टार्गेट आहे ते म्हणजेच 59 धावांचं, आणि याचं धावतं वर्णन करण्यासाठी मी इथे बोलवतोय प्रमोदजी शेडगे सरांना। तर या ऐकूया आपण एक गोड आवाज। चला या आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत। संजय गरत एका साईडला, SM फायटर्स आगरवाडी टीमचे कॅप्टन आलेले आहेत, आणि रेहान सुपर किंग बहाडोली राजेश गरत आज आमने सामने आपल्याला पाहायला मिळतील। मैत्रीपूर्ण संबंधित असलेले हे दोन व्यक्ती आज एकमेकांच्या समोर आणि एक गाव एक फॉर्मॅटमध्ये एकत्र खेळताना सातत्याने आपण कित्येक वर्ष पाहिले। तर या आपण टॉस करूया।
टॉस जिंकलेला आहे तो आपण पाहतोय. रिहान सुपर किंग बहाडोली टीमने आणि प्रथमतः हा गोलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतला गेलाय. टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये 59 रन्स टू विन. धन्यवाद मनोज पाटील, मनपूर्वक धन्यवाद आहे. पण या स्पर्धेचं धावतं वर्णन ऐकतायत या तिसऱ्या दिवसांमध्ये. चला दोन बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये, मार्गस्थ व्हा वेळेची दिरंगाई न करताना. NB वॉरियर्स आपण पाहतायत. अमितजी, निलेशजी आणि भालचंद्रजी अर्थातच भाल्यामा असे त्रिमूर्ती आपण पाहतायत. या संघाचे संघ मालक आहेत. सामन्याला होते सुरुवात. पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलर तयार. एकोणसाठ धावांचं लक्ष. आफ्टर लंच नंतर करूया सर्वांचं सहर्ष स्वागत. शुभ दुपार सर्वांना. गुड आफ्टरनून ऑल ऑफ क्रिकेट लवर्स. दोन बॅटर संतोष मडवी बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह सहित उतरले गेलेत मैदानाच्या आतमध्ये आणि अमित यांना आपण पाहतायत. दोन्ही बॅटर चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल या दोन संघांच्या माध्यमातून. 59 धावांचं लक्ष. स्वरांगी वॉरियर्स दुकटन देवानंद कृष्णा वजेसाहेब यांचा संघ पाहायला मिळतो. 888 त्यांच्यासाठी नेहमीच लक फॅक्टर ठरला गेला हा आकडा, कारण 8 ऑगस्ट 2008 स्वरांगी ही मात्र जन्माला आली आणि त्यानंतर आपण पाहतायत एक जे मुलीचे जे पाय जे आपल्याला पाहायला मिळतात ज्या वेळेला घरामध्ये आपण पाहुलं उमटतात त्यावेळेला एक वेगळी चाहूल निर्माण होते आणि एक लक फॅक्टर आपल्याला पाहायला मिळाला. जाऊया मैदानाच्या दिशेने ज्या ठिकाणी सामन्याला सुरुवात. 59 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. गौरव किनी विकेट टेकर गोलंदाज ज्याच्या नावावर 6 बॉल 6 विकेट घेण्याची जरूर आपण पाहतायत एक परंपरा आहे आणि ज्या अनुषंगाने विक्रम आहे. पहिलाच बॉल आपण पाहिलात आणि पहिलाच बॉल व्हाईटच्या स्वरूपात सुरुवात झाली व्हाईट बॉलने. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपण पाहतायत ही स्पर्धा कव्हर केली जाते युट्यूबवर. गौरव किनीचा हा बॉल ह्या वेळेला ऑफ साईडला खेळायचा होतं, मात्र देवानंद वजई डिरेक्ट हिट करण्याचा इरादा का साईडला पाहायला मिळाला होता. परंतु जर आपण पाहिलं तर बॅकअप चांगलं मिळालं. एक धावचुकी सिंगल सिंगल डबल हे क्रिकेटमधील बेसिक आहे. ज्या पद्धतीने संजय गरतने जी बॅटिंग केली होती ना, जयप्रकाश पाटील यांचं म्हणणं होतं की विशाल पाटीलने जशी बॅटिंग केली असती तर कदाचित धावांचा वेग फार मोठ्या प्रमाणात वाढला असता. परंतु जर तरला थारा नाही आहे क्रिकेटच्या खेळामध्ये, एखादी गोष्ट होऊन गेल्यानंतर त्याचा पश्चाताप हा सोसावा लागतो आपल्याला. ऑन साईडला घुटना टेक सिक्सर देख. ही आहे दादाची ताकद. संदीपचा ब्रँड झळाळताना सरळ चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकाराकरिता 6 धावा. Last timing. Thank you. In the name. Thank you. Gaurav Kini var attack karana sahaja sahaji soopa nahi hai. Ultos ball hota kharab golandazi. Shatkaranantar aalela chaukar ani ya chaukar ani sanghachi dhav sankhya score card var lagli jate. Jaun pochte tabbal 12 dhava. तीन बॉल 12. पुन्हा एकदा बॉलर तयार राऊंड द विकेटने. ऑन साईडला मात्र जागा बनवली, रूम दिला आणि देवानंद वजेसाहेब मात्र चेंडूचा पाठलाग करतायत. चेंडूला मात्र या वेळेला फुटच्या प्रमाणे खूप चांगला फुटचा उपयोग केला. पायाचा वापर करत असताना चेंडूला स्टॉप केलं आणि पाहता पाहता 3 धावा कंप्लीट करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 15 धावसंख्येवर. 15 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. षटक क्रमांक पहिला आहे पॉवर प्ले P1 आणि P1 मध्ये ॲब्सोल्युटली सुपर बॅटिंग
बाय संतोष मडवी. पिंट्या या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालं टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. ऑफ साईडला फटका चांगला आहे अमित यांचा, इनसाईड आउटचा फटका, परंतु फिल्डर त्या ठिकाणी योगेश पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळते. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 16 या धावसंख्येवर 16 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या होत्या. षटक क्रमांक पहिला आहे. संतोष आतापर्यंत विचार केला तर 3 बॉलमध्ये 13 धावा. सुंदर फलंदाजी करताना डान्सिंग डाऊन द ट्रॅक हा ट्रेडमार्क शॉट आहे संतोष मडवीचा. पॅटर्न शॉट, जसा चेंडू निघाला तसा मात्र या बॉलवर लिहिलं होतं हाय डेफिनिशन शॉट. 6 धावा. थँक्यू विशाल खरं. तुम्ही बॉलर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये काय अटॅक केला गौरव किनीवर सहजासहजी सोपं नाही आहे, परंतु संतोष मडवी जाणतायत या गोलंदाजाला आपण जर कदाचित भयभीत होऊन खेळलो, कदाचित रिस्क न घेताना खेळलो, तर कदाचित आपल्यावर अंगलट येईल. त्यासाठी गौरव किनीला टार्गेट ठेवलं विशाल खरं. बॉलर तयार. विशाल करत ब्रँड ऑफ खानिवडे ऑन साईडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला वळवले गेले. देवानंद वजे पुढे सरसावत आहेत, चेंडूला फील्ड करतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या फलकावर 23 धावा. ज्या अपेक्षित धावा हव्या होत्या पहिल्या षटकामध्ये त्या अपेक्षित धावा येताना पाहायला मिळतात. जेव्हा तुम्ही पहिल्या षटकामध्ये जर एखादा चांगला गोलंदाज असेल तर कधी कधी आपण पाहतो की त्या गोलंदाजाला आपण सावध पवित्रा घेतो, परंतु संतोष मडवीने ओळखलं होतं की गौरव किनी आपल्यावर अटॅक करेल तर थोडं संगलट येईल. अलकेशा हाताने हा चेंडू छान होता. फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने जरूर खेळला गेला. तत्पूर्वी सिंगल मिळते. या सिंगलच्या सहाय्याने 24 धावा. ओपन गटातून भरपूर वर्ष टेनिस बॉल क्रिकेट ज्याने हाताळलं. MRI बॉलवर सुद्धा क्रिकेट खेळला गेला असा संतोष मडवी. 2 ते 3 बाईक ज्याच्या नावावर आपण पाहू शकलात अशा प्रकारचा खेळाडू. एक आगरी समाज बांधव. सरळ बॅटचा उपयोग करत असताना वी फॅक्टर मध्ये अमितचा ब्रँड दर्शवत असताना आपण पाहत आहेत ग्रेट टायमिंग. सुपर षटकार. 6 धावा. अमित सुद्धा मात्र या ठिकाणी आपण पाहत आहे समोरचा प्रतिस्पर्धी संघावर कसा दबाव आणायचा याचा प्रात्यक्षिक. ऑन साईडला खेळण्याचा मनसुबा बाळगला. फिल्डर आहेत निलेश. निलेश यांनी मात्र हा कॅच ड्रॉफ्ट केला. सिंगल मिळाली. सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 31. आदरणीय सन्माननीय विलासजी किनी साहेब, भारतजी ठाकूर साहेब आणि अमितजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून मात्र आजच्या दिवसामध्ये अप्रतिम आपण पाहत आहेत. जी स्वादिष्ट जेवणाची मेजवानी तर आहेच, परंतु त्यासाठी चिकनची जी व्यवस्था केलेली आहे ती मात्र या त्रिमूर्तींकडून विलासजी किनी, भारतजी ठाकूर आणि अमितजी पाटील या तिन्ही व्यक्तिमत्वांचा आम्ही अग्री प्रीमियर लीग 40+ माध्यमातून खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. अंपायर कॉल ह्या वेळेला आपण पाहताय त्रिव्यू घेतला गेलाय. आपण पाहू शकताय निरंजन सावंत सरांना यंत्र यावं लागेल.
दिस व्हाईट बॉल, व्हाईट बॉल ह्या वेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 32 या धावसंख्येवर. लेग स्टंपला मात्र या वेळेला जरूर खेळण्याचा मनसुबा बाळगला होता. खूपच बाहेर चेंडू, जी लाईन पहिली आपण पाहत आहे त्याच्या बाहेर चेंडू होता. तुषारजी पामाणी साहेब या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. एक दानशूर व्यक्तिमत्व, टेंबोडे गावातील अनमोल रत्न, त्यांचं करूया आपण वेलकम. आपलं सहर्ष स्वागत आहे. चेंडू निघून जाईल 38 सर्कलमध्ये. सुधीर यांच्या हातामध्ये एक धाव अर्जित केली जाते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 34 वर जाऊन पोहोचली गेली. 33 धावा, 33 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. विजयासाठी 59 धावांचं टार्गेट समोर असताना 19 बॉल आणि 26 रनची गरज. आता जमेची बाजू काय आहे तर एकही फलंदाज बाद झालेला नाही आहे. खेळपट्टी अक्षरशः प्रेमात पाडलेली आहे या दोन बॅटरने. कंट्रोल स्ट्रोक पाहायला मिळाला. लेट कट खेळले, येऊन दिलं चेंडूला शरीरापर्यंत. त्या मेरिटमध्ये खेळत असताना शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ इंटेलिजन्स स्ट्रोक, चौकार. संघाची धावसंख्या 37, 37 धावा, 18 बॉल आणि 22 गरज. वेलकम बॅक. दोन षटकांमध्ये संघाची धावसंख्या 37.18.50. करंट रन रेट आतापर्यंत पाहायला मिळतोय तर 18 बॉलमध्ये विजयासाठी 22 धावेची आवश्यकता. संतोष मडवी आणि अमित वजे एका साईडला काय जबरदस्त बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. ग्रेट बॅटिंग. ऑन साईडला गुडघ्यावर बॅलेन्स करत स्लॉक करण्याचा प्रयत्न केला. देवानंद वजय पुढे सरसावतायत, चेंडूची फेक करतायत. तत्पूर्वी मात्र सिंगल मिळतंय. संघाची धावसंख्या 38 वर जाऊन पोहोचली गेली. समीर घरत आपण पाहतायत यष्टींच्या पाठीमागे. यष्टीरक्षणाची भूमिका साकारत असताना कवर पॉईंट, तदनंतर एक एक्स्ट्रा कवर नाही आहे. लॉंग ऑफ थोडासा मात्र वायडिशमध्ये आहे. आता विशाल जे वायडिश होते ते मात्र या वेळेला लॉंग ऑनमध्ये येत आहेत. लॉंग ऑफ वाईडिश थोडासा ठेवला गेलाय. अप्रतिम गुड डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. ऐन वेळेला चेंडू टॉस होताना पाहायला मिळतोय. बाउन्स मिळाला कारण ही मातीची खेळपट्टी आहे आणि मातीच्या खेळपट्टीवर तुम्हाला 100% कौशल्य दाखवण्याची संधी प्राप्त होते. जर तुमच्याकडे स्विंग करण्याची कला आहे तर तुम्ही फलंदाजाला बीट करू शकता. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने आपण पाहताय. शरीर भेदी मारा, ग्रेट डिलिव्हरी. पहिल्या षटकामध्ये मात्र ती दमखम दाखवली नव्हती कारण नवीन चेंडू होता. आता मात्र यावेळेला तिसऱ्या षटकामध्ये चेंडू जुना झालाय, म्हणजे जो चेंडूचा जो कापूस होता तो निघून गेला. आणि अशा वेळेला चेंडूचा जेव्हा कापूस निघून जातो त्यावेळेला बाउन्स होण्याची जास्तीत जास्त शक्यता असते. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद जरूर मागितली गेली. आणि या आपण पाहूया रिव्ह्यू. विकेट कीपर समीर घरत यांनी मात्र आपण पाहता स्टंपिंग जरूर केली गेली, परंतु स्टंपिंग यष्टीचित फलंदाज आहे का हे पाहिलं जाईल.
नॉट आउट. तीन सेकंद, काही सेकंदांमध्ये जर चेंडू अगोदर लागला असता तर कदाचित बॅट थोडीशी हवेत होती, त्यावेळेला फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता होती. परंतु बॅट जी मात्र स्लाइड केली गेली, बॅट पुन्हा एकदा रिटर्न जी आली आणि त्याच वेळेला परफेक्ट मात्र या वेळेला चेंडू आपण पाहताय स्टंपला जाऊन आदळला. काही विदिन सेकंदामध्ये आपण पाहताय तुम्हाला यष्टीची इथं करावं लागतं. समीर गरजचं सुद्धा कौतुक करेन. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, पूर्णपणे अडथळा निर्माण करणारा अमित वजे चाचपडत खेळताना पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 38 धावा, 4 डॉट बॉल आले, 13 बॉल आणि 21 धावा. काय गोलंदाजी केले, सुंदर गोलंदाजीचं पृथ्थकरण. पहिल्या बॉलवर फक्त एक धाव खर्च करत असताना आपण पाहू शकलात, इकॉनॉमी सुंदर बाळगला या षटकामध्ये. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, पास लगातार डॉट, काय गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये जरी मला धावा आल्या तरी सुद्धा मी हार मानणार नाही आहे, नेवर गिव अप. या आपण स्वागत सन्मान करणार आहोत. तुषारजी भगवान पामाळे साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी, तुषारजी पामाळे साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. या आपण यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. या संदेजी पाटील यांच्या शुभ हस्ते, खूप चांगली मेहनत त्यांनी सुद्धा केलेली आहे संदेजी पाटील यांनी, आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. दानशूर व्यक्तिमत्व टेंबोडे गावातील, आणि जेव्हा जेव्हा स्पर्धा त्या त्या वेळेला मात्र त्यांचं योगदान हे नेहमीच असतं. त्यांचं आणि त्यांच्या धर्मपत्नी सौभाग्य होती दीपा तुषार पामाळे मॅडम. 38 धावा, 12 बॉल, 21 ची गरज आहे. तत्पूर्वी घेऊया आपण स्ट्रॅटेजिक टाइम आउट आणि 5000 रुपयाचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेला त्यांनी केलेलं आहे पहिल्याच दिवसामध्ये. आपला मनपूर्वक धन्यवाद तुषारजी पामाळे साहेब. 12 बॉल आणि 21 धावा हे सामन्याचं समीकरण. बारा बॉल आणि 21 धावा, 40+ अग्री प्रीमियर लीगचं अतिशय शानदार वर्ष पाहायला मिळतं. दोन संघांमध्ये द्वंद्व रंगताना आपण पाहत आहेत, चेंडू आणि फळी यांच्यामधलं द्वंद्व आपण पाहू शकाल. संतोष मडवी सेन्सेशनल प्लेयर, भिवंडी परिपूर्ण गजबजून टाकली. या वयात सुद्धा मात्र चांगली बॉलिंग करू शकतो, बॅटिंग करू शकतो. कशात आणि चेंडूला फक्त दिशा दिली गेली. सुधीर किनी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 11 बॉल आणि 20 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. 11 बॉल 20 रन्स, जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. या स्पर्धेचे अध्यक्ष जयप्रकाशजी पाटील यांनी खूप चांगली मेहनत घेऊन या स्पर्धेला जरूर खूप चांगलं योगदान दिलं गेलंय. एकदा वर्जित करत असताना विशाल घरत पुढे सरसावत आहेत. खानिवडे गावातून, खानिवडे संघातून दोन बंधू खेळले, उमेश घरत त्यांचे मोठे बंधू आणि विशाल घरत. हे मात्र अतिशय सुंदर व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे नेहमीच पाहिलं गेलं असे उमेशजी घरत, हे सुद्धा ऑनलाईन मॅचचा आनंद घेत असतील, त्यांचं करूया स्वागत. खूप चांगला चेंडू होता, अचूक टप्पा आणि भेदक मारा सुधीर यांचा पाहायला मिळतो. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता, 9 बॉल 19, सामना होता कुठे आला कुठे. गौरव किनीने जी गोलंदाजी केली, कमबॅक केलं, फक्त एक धाव खर्च केली आणि फक्त आपण पाहिलं तर 3 धावा 9 बॉलमध्ये आलेत. साहिल पाटील ही माहिती देत असताना अमर पाटील जॉईन झालेत, रेस्ट करतायत. अप्रतिम, ग्रेट डिलेवरी, ग्रेट डिलेवरी. सुधीर किनी यांना मी जवळून पाहिले समालोचन करताना. गेली काही वर्ष आपण पाहिला तर जबरदस्त गोलंदाजी, नागोबा प्रसन्न भामटपाडा संघाला गोलंदाजीच्या जोरावर कित्येक मॅच विन करून देणारा हा यॉर्कर स्पेशालिस्ट गोलंदाज म्हणून ओळखला गेला. सुंदर गोलंदाजी, 8-19. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, अडथळा निर्माण झाला आहे. समीर गरत मात्र थोडेसे फंबल झाले, होतं असं कधी कधी विकेट किपरच्या बाबतीमध्ये सातत्याने पाहायला मिळतं. बाईच्या स्वरूपात मंगेश लोखंडे सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे.
जाऊन पोचते 41. बऱ्याच वेळेनंतर मात्र ही सांघिक धाव आली, 7 बॉल आणि 18 धावा, 7 बॉल 18 धावा. काय जबरदस्त सामन्यामध्ये पकड निर्माण केले, ही जिद्द असावी लागते क्रिकेटच्या खेळामध्ये. 18 बॉल आणि 22 धावेची गरज असताना कोणीही सांगेल की मात्र एक षटक राखून विजयी होतील. इथून डबल माइंडमध्ये होते, लेग कटर चेंडू पाहायला मिळाला, 1 बाउन्स 2 बाउन्स ने मात्र योगेश पुढे सरसावतील. बॅकअप चांगला मिळाला. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 43. आता विजयासाठी 6 बॉल 16 धावा. जी मॅच 18 बॉल 22 ची होती ती 6 बॉल 16 वर येऊन राहिली, म्हणजे क्रिकेटमध्ये काही होऊ शकते हे आपण जाणू शकतो. कारण या खेळामध्ये भविष्यवाणी देणं म्हणजेच मूर्खपणाची गोष्ट म्हणून संबोधली जाते. 6 बॉल 16 रनची गरज असेल. 6-16 समीकरण. व्हॉट अ मॅच, पैसा वसूल मॅच. तून कोणत्या गोलंदाजाला चेंडू सुपूर्त केला जाईल याकडे लक्ष असणार आहे. प्रशांत आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतील. टीम मीटिंग घेतली जाते, समजवलं जातं की चांगली गोलंदाजी करायची आहे, ही मॅच विन करून आपल्याला फायनलचे दरवाजे ठोठावायचे आहेत. तुमची जिद्द, चिकाटी, कसब, कला, कौशल्य, माणस, मनसुबा, हेतू, उद्देश, प्रचंड चिकाटी, अफाट मेहनत, या सर्व गोष्टी क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला कराव्या लागतात. 6 बॉल आणि 16 धावा. धावा होऊ शकतील, मी करेन. आत्मविश्वास, आत्मविश्वासाबरोबर तुमची मेहनत. 6 बॉल 16 धावा. चेंडूची चाचपणी केली जाते. टेनिक्स बॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत. काही विभागामध्ये आपण पाहिलं तर गुडशॉटचे बॉल हे सुद्धा आपण पाहू शकाल. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर भिवंडीमध्ये गेलात तर निव्याचे बॉल, सफाळे विभागामध्ये गेलात तर तुम्हाला 24 कॅरेट बॉल मात्र जरूर पाहायला मिळतील. फुल टॉस, म्हणजे वेगवेगळ्या विभागात वेगवेगळ्या चेंडूची ही मागणी फार प्रचंड वेगाने वाहू लागले, वेगवेगळी निर्मिती केली गेले. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. पाच बॉल आणि 16 धावा. मागच्या ओव्हरचा जो प्रेशर होता तो मात्र यावेळेला आपण पाहिला तर बेनिफिट मिळाला प्रशांत यांना. जो सुधीरने जे प्रेशर टाकलं होतं संतोष मडवीसारख्या एक दिग्गज खेळाडूला, आता 5 बॉल 16 धावेची आवश्यकता आहे. सामना होता कुठे आला कुठे, अर्थातच सिंगल डबलला महत्त्व दिलेलं नाही आहे. मोठे फटके मारण्यासाठी जरूर ओळखले गेले पहिल्या 4 ओव्हरमध्ये 3 ओव्हरमध्ये, परंतु आता जर आपण पाहिलं तर इथून नरेश किनी मॅन फ्रॉम कोपर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये, या खेळाडूकडे सुद्धा पोटेन्शियल आहे, नो डाऊट अबाउट इट. सिंगल डबलला महत्त्व देत असतात, परंतु आता सिच्युएशन कंडिशन काय आहे. 5 बॉल 16. इथून मात्र सफल होऊन करण्याचा प्रयत्न. यष्टनच्या वरून ऑफस्टंपच्या वरून चेंडूला जरूर डिलिव्हर्ट केलं पाईच्या स्वरूपात. बॅट अँड बॉलचा कोणताही कॉन्टॅक्ट नाही आहे. लोखंडे सरांचा इशारा येतो, यस, एक धाव पाईच्या स्वरूपात अर्जित करा. संघाची धावसंख्या फलकावर 44. बॉल आहे 4 बॉलमध्ये 15 धावा. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. यानंतर होणारा सामना आपण पाहू शकणार आहोत. दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ मातब्बर पाहायला मिळतील. रिहान सुपर किंग्स बारडोली वर्सेस SM फायटर सागरवाडी. ऑन साईडला खेळला गेलाय. अमित विजय यांच्या बॅटमधून जरूर लॉंग चेस करावा लागतोय. फिल्डर धावतायत धावतायत जीवाची आकांता करतायत. योगेश फुटबॉल प्रमाणे चेंडूला खेळलं गेलं, चेंडूला आतमध्ये ढकललं आणि आपल्या संघासाठी एक धाव रोखली गेली. ही आहे जिद्द. कोण म्हणेन 40+ च्या खेळाडूंनी चेंडूला रोखलंय,
नऊ तरुणांना लाजवेल अशी मात्र फिल्डिंग करत असताना हेच कदाचित नऊ तरुण खेळाडू असते तर कदाचित होप्स मात्र सोडून दिले असते, चौकार आला असता. परंतु इथे आम्हाला जिंकायचं आहे, रडायचं नाही तर लढायचं आहे, मोडेन पण वाकणार नाही. 47 धावात 3 बॉल आणि 12 रनची गरज. कालच्या दिवसात एक मॅन ऑफ द मॅच नरेश किनी यांना मिळाले अमर पाटील यांच्या माहितीनुसार. NB टीम या संघाकडून खेळत असताना आता थोडंसं चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. 3 बॉल 12 ऑन साईडला फटका चांगला आहे, गॅपमध्ये खेळला गेलाय, सरळ चेंडू निघून जाईल 4 धावांकरता. व्हॉट अ शॉट, चौकार. दोन बॉल 8 रनची गरज आहे. खूप चांगला फटका पाहायला मिळाला. टायगर अभी जिंदा आहे नरेश किनी दर्शवत असताना. ग्रेट बॅटिंग. 2 बॉल 8 रनची गरज. आता चर्चेला विषय पुन्हा एकदा आपण पाहू शकाल. 2 बॉल 8 रन्स अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. 2 बॉल 8 रनची गरज आहे. पुन्हा एकदा बॉलर तयार, गोलंदाजी मार्कवर येताना राऊंड द विकेट ने इथून सरळ बॅटने जरूर खेळला गेलाय. डबल माइंड मध्ये फिल्डर तर आहेत परंतु वन बाउन्सने चेंडूला रोखलं आणि इथून मात्र आपण पाहिलं तर 2 धावा मिळाल्या. आता 1 बॉल 6 धावा, 1 बॉल 6 धावेची गरज. 18 बॉल 22 रनची सिच्युएशन असताना आता 1 बॉल 6 धावा, म्हणजे 17 बॉलमध्ये फक्त 16 धावा आलेत. यावरून स्पष्टपणे आपण गणित करू शकतो. 1 बॉल 6 धावा, इथून षटकार येईल का हा मोठा प्रश्नचिन्ह. 1 बॉल 6 धावेची आवश्यकता. दिनेश कार्तिकची आठवण करून देतील का पाहायचंय. अप्रतिम गुड डिलिव्हरी आणि अशा प्रकारे स्वरांगी वॉरियर्स धुकटन टीम फायनलमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरतोय. देवानंद वजेसाहेब यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य. कॉंग्रॅच्युलेशन अप्रतिम. गौरव किने यांनी सांगितलं होतं होप सोडले नव्हते. संतोष मडवीसारखा फलंदाज अप्रतिम, परंतु मध्यंतर अमित वजे यांनी मात्र गौरव किनेचे खेळलेले ते 5 डॉट बॉल तिथे कदाचित टर्निंग पॉईंट ऑफ दी मॅच ठरली. पुन्हा एकदा संतोष मडवी आले, सुधीर किनीने गोलंदाजी केली, तिथे टर्निंग पॉईंट ऑफ दी मॅच ठरली आणि अशा प्रकारे ANB वॉरियर्स टीमचं स्वप्न अजूनपर्यंत आपण पाहू शकाल जे थांबलं गेलंय. ज्या पद्धतीने आपण पाहू शकताय पहिला तर संघ ठरलाय, आता इथून मात्र अजून